हाय, आमी हंगासर असिस्टंट डायरेक्टर ज्या पेडण्या तांकां एक मेमोरंडम दिला जे पेडण्या भागांत जो मोबा एअरपोर्ट येता कालच्या आठवड्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी इन्स्पेक्शन केला आनी घोशणाय केल्या की फुडल्या म्हयन्यांत मोपा एअरपोर्टाचे उद्घाटन करता म्हणून. त्या संदर्भान आतां आमी टॅक्सी आनी बस वेवसाय नासलेल्या कारणान आमचो डायरेक्ट संबंद एअरपोर्टा कडेन येता आनी एअरपोर्टा कडेन जी आतां टॅक्सी सर्विसीस फुडें स्टार्ट जावपाक जाय तेचेर खंय तरी वाहतूक मंत्री जो आहा आनी सरकार हो विशय जो आहा हो डायल्यूट करपाक सोदता खंय तरी आनी तेंचे जी मनस्थिती पळय सरकाराची आहा ती तर पयली जाल्यार आमकां दिसून येता कितें की ओला उबेर हांकां मोठ्या प्रमाणान हांगा स्थान दिवपाचे कट कारस्थान ह्या सरकाराचे चल्लेले आहा आनी आमचे जे युवक आहा पेडणे तालुक्याचे तांकां हांगासर प्राधान्य दिवपाक जाय हें आमकां दिसता. पूण कायदेशीर बाजू पळय कितें आसा पळय ती कायदेशीर बाजू आयज कोणाक खबर ना आनी प्रत्येक युवक जे आहा हांकां मिसगायड केले वयता. कोण म्हणटा ट्युरिस्ट टॅक्सी घे तेच्या आरसी बुकाची कॉपी हाडून आपले कडेन दी किंवा परमिटाची कॉपी हाडून आपले कडेन दी तुमकां आमी थंय गाडी लावपाक दितले. म्हणून ह्या संदर्भान काही गोश्टी ज्यो आहा कायदेशीर पळय गोश्टी आहा त्यो डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाचे जे हे रिजनल ऑफिस आहा पेडण्या त्या ऑफिसान आमी आयज जो मेमोरंडम दिला तितून आमी मेन्शन केला की ज्यो ट्युरिस्ट टॅक्सी आतां घेतल्यो वयता तर म्हाजो अभ्यास आहा त्या प्रमाणे हांगासर मोठ्या प्रमाणान युवक जे आहा तांकां आशा निर्माण जाल्या तेंच्या भितर की आमकां मोपा एअरपोर्टाचेर टॅक्सी लावपाक मेळटल्यो म्हूण ते टॅक्सी ट्युरिस्ट टॅक्सी घेता. पुणून कायद्यान ट्युरिस्ट टॅक्सी जी पळय आहा ताका परमीट कंडिशन आसता ते परमीट कंडिशना प्रमाणे ट्युरिस्ट टॅक्सी जी आहा ती घरा दवरपाक जायी आनी फोनाचेर तेणी जे भाडे बी आहा ते भाडे करून ती ऑपरेट करपाक जाय ताका स्टँड आसना. आतां मोपा एअरपोर्ट जेन्ना जातलो तेन्ना जी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आतां ह्या असिस्टंट डायरेक्टराचे जे ऑफिस आहा पळय तितून पेडणेची रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आहा ताका आमी आयटीए म्हणटा शॉर्ट फॉर्म. त्या आयटीएचें काम कितें की तेंच्यांनी आतां मोपा एअरपोर्टा कडेन कितली टॅक्सींग ते वेवस्था करपाक शकता समजा 1500 टॅक्सींग जर ते वेवस्था करपाक शकता जाल्यार तितलो तेंच्यांनी लँड एक्विजिशन करून मोपा एअरपोर्ट टॅक्सी स्टँड ह्या नांवान थंयसर स्टँड नोटिफाय करपाक जाय आनी नोटिफाय स्टँड जालो काय आयटीएन अनाउंस करपाक जाय की आमी कितली परमिटां दितले त्या स्टँडाचेर पळय ती येलो ब्लॅक टॅक्सी त्यो टॅक्सी सगळ्यो येलो ब्लॅक आसतल्यो कायदेशीर येलो ब्लॅक टॅक्सी आसता तांकां स्टँड आसता ट्युरिस्ट टॅक्सी आसता तांकां स्टँड आसना त्यो घरा दवरून भाडी मारपाच्यो किंवा खंयच्या हॉटेलांच्यान कॉन्ट्रॅक्ट करून भाडी मारपाच्यो. पण तो हे हांव पयलीं क्लॅरिफाय करता तेन्ना खुबशे युवकांक खबर ना आजून तेन्ना तेंचे कडेन मागता की तेंच्यांनी बेश्टे त्यो ट्युरिस्ट टॅक्सी खरेदी करच्यो ना आनी त्रासान पडच्यो ना. आतां आयटीएन जेन्ना स्टँड नोटिफाय केलो मोपा एअरपोर्ट टॅक्सी स्टँडाचो नोटिफाय केलो तेन्ना वेकन्सी क्रिएट जातल्यो 500 कितल्यो करता पळय त्या प्रमाणे आनी मागीर तेंच्यांनी परमिटाक एप्लाय करपाचे ज्यो फॉर्मेलिटी आहा टॅक्सी आपली येलो ब्लॅक करून ज्यो कितें फॉर्मेलिटी आहा त्यो कंप्लीट करून त्या एअरपोर्टाचेर आपणी स्टँडाक परमीट दी म्हणून मागपाक जाय आनी ते परमीट दिल्या उपरांत ते कायदेशीर ऑथोरायज जातले मोपा एअरपोर्टा कडेन भाडी मारपाक. त्या संदर्भान आयज आमी आयटीएक जो असिस्टंट डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट पळय आसता पेडण्या तो मेंबर सेक्रेटरी आयटीएचो आनी डेप्युटी डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टा तो चॅरमॅन आसता आनी एक मेंबर हांगासर कोण तरी गांवस म्हणून आहा चांदेलचो आनी तांकां तिगांय आमी हांगा मेमोरंडम दिल्या आनी मागणी केल्या तितूंतच्यान कितें की जाता तितले बेगीन आयटीएची रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीची मिटींग आपोवया आनी तुमी मोपा एअरपोर्टा कडेन जागो बी पळय जो आसा तो नोट करा म्हणजे सगळे सर्वे करून तुमी तो पळया आनी सरकाराक कळया की लँड एक्विजिशन जर करपाक जाय जाल्यार करचें पडटलें नाजाल्यार अवेलेबल जर आसा जागो जाल्यार थंयसरूच कितल्यो टॅक्सी एकोमोडेट करपाक शकता पळय तो त्यो डिसिजन घेवन तो स्टँड म्हणून थंयसर नोटिफाय करपाक जाय तो जाता तितले बेगीन करचो अशी आमी ह्या मेमोरंडमांतल्यान मागणी केली. सरकारान जर त्या टॅक्सी स्टँडाक तर जागो अतिरिक्त घेतल्या काय ना म्हाका एक्झॅक्ट खबर ना कित्याक हांवें विजीट करूंक ना. जर घेतले जाल्यार अतिरिक्त घेवची पडची ना आनी जर घेवंक ना जाल्यार आयटीएन पयली डिसायड करचें पडटलें कितले टॅक्सींग परमिटां दिता 1000 दिता 1500 दिता 500 दिता 200 दिता आनी त्या प्रमाणे स्टँडाक लँड एक्विजिशन करचें पडटलें. तितून हांवें तांकां तेंच सांगलां आयटीएन आतां पयली डिसिजन घेवचें पडटलें की इन लार्जर इंट्रस्ट ऑफ लोकल युथ्स
अनएम्प्लॉयड पे जी यूथ आ पे इंटरेस्टान आईटीएन पैले डिसीजन घेवे पड़े कि हमें अमकी परमिटा दीते सरकार कहला उपरान जो लैंड एक्विजिशन प्रोसेस भी आ तो ती डिपार्टमेंटा पे ती करते आता गोय ना सद्या वो पेडण विषय आता दाबोली एयरपोर्ट जो पे थोर जवर जवर अडेशी टैक्सी चलता येलो ब्लैक टैक्सी तो दाबोली एयरपोर्ट टैक्सी स्टैंडाक नोटिफाय तो नोटिफाय टैक्सी स्टैंडाक चलता हतु हम मुद्दम एक उल्लेख करता हंगा कि दाबोले वास्को जे टूरिस्ट टैक्सी ऑपरेटर आंसानी हाईकोर्टान पेटिशन घाला कि दाबोले एयरपोर्टर काउंटर दिवो पेटिशन सरकार एफिडेविट फायल किया कि टूरिस्ट टैक्सी जी आती घर दौर बिजनेस करो तंका काउंटर दिवक शकाना आता थे ते एफिडेविट जो सरकार कि काउंटर दिवक शकाना जो फाला मोपा एयरपोर्टर खा हत सरकार प्रोविजन ना परमिट कंडीशन प्रमाण प्रोविजन ना टूरिस्ट टैक्सी ये करपा परमिशन दिवक ये ओला उबेर भी पे हाड़ा पे वो फक्त घाट चलना सरकार जे हम एम्प्लॉयड यूथ पे हंगे पेड़ तालुक्याले पोटार पाय दौर वो षडयंत्र हाड़न पड़पा जाए सरकार आता जवर जो टूरिस्ट टैक्सी देडशी दोन टूरिस्ट टैक्सी रजिस्टर जाए पुनो का उपयोग ना तो जो पर येलो ब्लैक जाएना जो पर स्टैंड नोटिफाय जाएना तो पर वेल्यू ना येलो ब्लैक परमिट करते तो रिजनल ट्रांसपोर्ट ऑथॉरिटी पे स्टैंड नोटिफाय क्या स्टैंडाक मोपा एयरपोर्ट टैक्सी स्टैंड वो नोटिफाय जाए उपरान स्टैंडाक स्पेसिफीक परमिट मागे पड़े कि थोड़ा धंदो कर ना संगले नो टूरिस्ट टैक्सी परमिट कंडीशन पे एक नंबर आतंक ऑलरेडी मुटले कि टूरिस्ट टैक्सी अंडरटेकिंग परमिट दिताना कि आपूं ती टैक्सी घरा कडे दवरतलो फोन कॉन्टेक्ट करून आपूं भाडे मारतलो तिका ऑथोराइज स्टैंड आसाना अनलॉफुल असेंब्ली करूंक शकाना पब्लिक प्लेसी सर सद्या वयल्यान कॉन्टेक्ट सद्या चलले आसा स्थानिकांक मेळटले अशें तुमका खात्री आसा की ना स्थानिकांनी पळय आता कितें आसा हो विषय खबर नासलो लोकांक कायदेशीर एका स्वरूप कशें आसा पळय तें आता कायदेशीर स्वरूप हांवें जेन्ना बरोवन सगळें दिला आनी हांव आतां प्रेसांच्यान एड्रेस करता तुमच्या माध्यमांतल्यान लोकां पर्यंत पावतले लोकांनी जागृत जावन आतां आमकां संपर्क करचो फुडलें मार्गदर्शन आसा तें आमी करपाक मोकळे आसा तेंकां नमस्कार हांव राजू नरसे आयज जो पेडण्यान यूथ टैक्सी घोवपाक जो लागला आसा आनी एक सुदीप बाब तामणकर सदीनाथ एक एक्टिव पर्सन जे बस एसोसिएशन बरे हाताळले आयज तेका एक दुख दिसता की पेडण्यान खंय तरी यूथ आहत ते भरकटत वायट हेचेर वयतलो आनी खंय तरी ते लायनीर येवन जो मोपा आमचो आसा ते आमचे पेडणेकाराचे टॅक्सी लागाचे म्हणून तेका कळकळ आयज तो धांवन येयला आनी आयज सांगले म्हाका तेणी की आयज तूं 3:30 पाव म्हणा खंय तरी आयज युथांनी एकठांय जावन आमी एकठांय रावन तो आमकां काउंटर एक घेवचो पडटलो तर सरकाराचे बरेपण नाल्यार आनी कोणाचे बरेपण घेवन नाल्यार थंय ओला उबेराक कब्जा करतलो जे आयज ह्या युथांनी एकठांय जावपाची गरज आसा आमी एकठांय जावया तामणकारांकय आपोवया हांव ह्या प्रसार माध्यमांचो सगळ्या युथांक आव्हान करता की जे पेडणेकार म्हणटात ते खंय तरी पेडणेकार एकठांय जावन थंय आमचो एक स्टँड आसचो देव बरें करूं।